Thank नमस्कार शेतकरी बंधूं कृषीदर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमारे आपलं स्वागत करतो मित्र हो दर गुरुवारी आपण कृषीदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक अनेक बाबींवर हे चर्चा करत असतो त्यात प्रामुख्याने विविध पीक पद्धती पिकांचं उत्पादन वाढ घेणे किंवा की। त्याच्यावरचं कीड रोगाचं नियंत्रण अवकाळी पावसाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करावं हो या संदर्भामध्ये त्याचबरोबर शेती आधारित जे काही जोडधंदे आहेत ते म्हणजे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय अशा अनेक बाबींवर आपण सातत्यानं चर्चा करत असतो मित्र पण याचबरोबर अत्यंत महत्वाचं आहे की ज्या शेतजमिनीच्या संदर्भामध्ये आज जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे तर देशपातळीवर जवळपास अडुसठ ते सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे तर ती जी शेती आहे त्याच्याबद्दलचा वहिवाटीचा अधिकार मालमत्ता अधिकार किंवा त्याच्यातले फेरफार त्याच्यातली कोणकोणती कागदपत्र त्याच्या संदर्भातले कायदे हे अत्यंत मूलभूत आणि आवश्यक अशी गोष्ट आहे म्हणूनच मित्र हा आजचा आपण जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो या संदर्भामध्ये आहे आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो आहे शेतजमिनीचे प्रश्न आणि या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो प्रथमतः तज्ज्ञ आहे श्रीयुत शेखरजी गायकवाड गायकवाड साहेब नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मित्र होत शेखरजी गायकवाड ही जिल्हाधिकारी सांगली या ठिकाणी आता सध्या काम करतात परंतु संपूर्ण महाराष्ट्र त्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखतो कारण सरांचा शेतीविषयक अभ्यास हा खूप दांडगा आहे सांगायला खूप आनंद वाटतो की सर कृषी शिक्षण हे घेतलेल्या एम एस सी अॅग्रिकल्चर त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर यम ए समाजशास्त्रामध्ये केलेलं आहे तत्वज्ञान ह्या विषयामध्ये देखील यम ए केलेलं आहे आणि कायद्याचं देखील शिक्षण घेत बी त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि सातत्यानं अभ्यास करत राहण्याची एक प्रवृत्ती त्यांच्या अंगी आहे नुसती प्रवृत्ती नाही तर आपण जे घेतलेलं ज्ञान आहे ते लोकांच्या किंवा समाजाच्या हितासाठी कसं वापरता येईल या संदर्भामध्ये देखील सातत्यानं प्रयत्नशील असतात आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून विविध मासिकांच्या माध्यमातून ते शेतीविषयक प्रश्नांवर उत्तर लिहितात त्याचबरोबर आकाशवाणी दूरदर्शनच्या माध्यमातून शेतीविषयक जे कायदे आहेत त्या संदर्भामध्ये लोकांच्या प्रश्नांचं निराकरण करत असतात साहेबांनी आतापर्यंत जवळपास अकरा पुस्तकं लिहिलेली आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांची उपजिल्हाधिकारी ह्या सेवेत निवड झाल्यानंतर प्रशासन सेवेमध्ये निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी म्हणजे ठाणे कोल्हापूर नाशिक इथे विविध ठिकाणी सरांनी काम केलेलं आहे आणि आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याच कामाचं हे त्यांना पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे म्हणून अनेक त्यांचं वाडमयीचे महाराष्ट्र शासनाचे वाडमय पुरस्कार देखील त्यांच्या पुस्तकांना मिळालेले आहेत विशेषतः सांगायचं म्हणजे शेतजमिनीचे कायदे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना सा, सावधान त्याच्यानंतर जमीन व्यवहाराची नीती शेतीचे कायदे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सांभाळा अशी विविध पुस्तकं जी आहेत ती त्यांची लिहिलेली आहेत आणि ती मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत सरांच्या ज्ञानाचा आपल्याला निश्चितच चांगला फायदा होणार आहे मित्र आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते आहेत श्रीयुत प्रदीपजी महाडिक महाडिक साहेब नमस्कार नमस्कार श्रीयुत प्रदीपजी महाडिक आपल्या शेतकऱ्यांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ते एक प्रगतीशील शेतकरी आहे तसेच एक जागरूक पत्रकार आहेत की शेतीविषयक समाजामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये काय काय आहेत कोणकोणते प्रश्न भेडसावतात या संदर्भामध्ये ते जाणीवपूर्वक अभ्यास करतात त्या संदर्भात सातत्यपूर्ण लिखाण करतात त्याच्यामुळे त्यांचा देखील एक शेतकरी प्रतिनिधी एक प्रगत शेतकरी प्रतिनिधी आणि या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून या कार्यक्रमातला सहभाग हा उल्लेखनीय ठरणार आहे मित्र आपल्याला कल्पना आहे की आजचा कार्यक्रम हा फोन इन लाइव स्वरूपाचा कार्यक्रम आहे म्हणजेच या ठिकाणी आपण थेट प्रश्न विचारून या विषयासंदर्भात प्रश्न विचारून आपल्या शंकांचं समाधान करून घेऊ शकता फोन करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक असा आहे चोवीस नव्वद ऐंशी पन्नास किंवा चोवीस अठ्याण्णव ऐंशी पन्नास मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी शून्य दोन दोन हा स्टडी क्रमांक यापूर्वी हवा तर मित्र आता आपण ह्या महत्वपूर्ण चर्चेला सुरुवात करूया सर्वप्रथम गायकड सर की हा जो आजचा विषय आहे शेतजमिनीचे कायदे हा खूप मोठा विषय आहे म्हणजे याच्यावर चर्चा म्हटलं तर अगदी दिवसभर चालू शकते किंवा याच्या संदर्भात कायदे देखील आहेत ते प्रचंड जाडजूड आणि मोठ्या स्वरूपाचे ओझड आहेत सामान्य माणसाच्या कुतीच्या बाहेर असं म्हटलं तरी आपल्याला वागो ठरणार नाही तर मुख्यतः नेमके या शेतजमिनीच्या संदर्भात जे महत्वाचे कायदे आहेत असे कोणकोणते कायदे आपल्याला सांगता येतील प्रत्यक्षात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर शेतजमिनीविषयी तीनशे पेक्षा जास्त कायदे राज्यामध्ये आहेत बर आणि भारतभरामध्ये साधारण तीन हजार केंद्रीय कायद्यापैकी सातशे पेक्षा जास्त कायद्यामध्ये जमीन किंवा जमिनीचा संबंध या कायद्यांशी येतो पण मुख्यतः महाराष्ट्रात जर सांगायचं तर पाच कायदे फार महत्वाचे आहेत त्यातला पहिला कायदा आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीशे सहासष्ट दुसरा महत्वाचा कायदा आहे कुळ कायदा अगदी सोप्या भाषेत सगळे लोक त्याला कुळ कायदा असं म्हणतात मुंबई कुळवाहिवाट आणि जमीन अधिनियम असं त्याचं नाव आहे त्याचबरोबर तिसरा महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे भूसंपादन कायदा जो केंद्राचा आहे कुठल्याही शेतकऱ्याची जमीन कोणत्याही सार्वजनिक कामासाठी घ्यायची असली की सर्वप्रथम या कायद्याचा त्याचा संबंध येतो चौथा महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे एकत्रीकरण कायदा आणि तुकडेबंदी कायदा म्हणजे जमिनीचे लहान लहान तुकडे करता येत नाही आणि जमिनी एकाच मालकाच्या असतील तर वेगवेगळ्या विखुरलेल्या ठिकाणी असलेल्या जमिनी एकत्र करणारा एक कायदा त्याचं नाव आहे मुंबई एकत्रीकरण आणि तुकडेबंदी कायदा पाचवा महत्वाचा कायदा आहे तो म्हणजे पुनर्वसन कायदा महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जिथे धरणं झालेली आहेत तिथे बुडीत क्षेत्रामध्ये आणि जिथे पाणी मिळणार आहे अशा लाभ क्षेत्रामध्ये अशा दोन्ही क्षेत्रामध्ये पुनर्वसन कायद्याचा पण संबंध आहे म्हणजे जर तीनशे जरी कायदे असले तरी हे ठराविक महत्वाचे जे आहेत कायदे आणि जे वारंवार शेतकऱ्यांचा याच्याशी संबंध येतो या कायद्याशी तर असे आहेत माळिक साहेब का आपण जर शेतीविषयी कायद्यांच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो ज्यावेळी चर्चा करतो तर त्यावेळेस सरांनी सांगितल्याप्रमाणे तीनशे अधिक कायदे येतात आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अज्ञान आहे नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या अडचणी शेतकऱ्यांना हे जमिनीच्या कायद्याच्या संदर्भामध्ये येतात पहिलं शेतकऱ्यांना कागदाविषयी काही माहिती नसते आपली जमीन फक्त आहे एवढंच माहिती असते पण ती जमिनीची कुठली कागद काढायची हे माहिती नसते तहसीलदार मध्ये गेल्यावर किंवा महसूल खात्यात गेल्यानंतर कोणाला भेटायचं म्हणजे आपली कामं होतील ह्या संबंधी प्रथम त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी ना गावागाव शिबिर व्हायला पाहिजे तुमची जमीन विषयक माहिती प्रत्येकानी मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे पण असा कोणी प्रयत्न करताना मी बघितलं नाही आणि पूर्वापार आलेल्या जमिनी अलिखित झालेल्या जमिनी म्हणजे ते पूर्वी म्हणतात ते पाय मारून देणं तर त्या जमिनी फक्त आमच्याच जमिनी आहेत तेवढं समजलं जाते बरोबर बाकी काही त्याने आणि ती नातेवाईकांना दिलेली असते त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं का, का वाढ वळला करता येत ना म्हणजे मग आमची जमीन ह्याच्यामुळे इतका गोंधळ माजलाय का कुणाची कुठली जमीन आणि काय झालं आज चार पिढ्या आल्यात आहेत पाच पिढ्या आल्यात पण कोणीही आजपर्यंत मला गावात एकाने केलेली जमीन म्हणजे आपण सांगता की शेतकरी ह्या प्रामुख्याने ठळक बाबीकडे कर दुर्लक्ष करतात आमच्या आजोबांची जमीन होती मग वडिलांची मग ही तुझी जमीन ही तुझी जमीन अशा हो, पद्धतीने हो, दिली जाते हो, पण खरोखर हो। ती नावावर आहे का त्याचा हक्क आहे का सर या संदर्भात वेळेस आपण जमिनीविषयी चर्चा करतो तर सगळ्यात पहिला येतो तो सात बारा आणि आठ हा सात बारा आणि आठ म्हणजे नक्की काय गोड बंगाला आहे ह्या अत्यंत म्हणजे जे काही शिकलेले लोक आहेत तर त्यांना सुद्धा कळत नाही आपण सांग ना सर याच्या संदर्भात काय म्हणजे सात बारा काय आणि आठ काय प्रत्यक्षात आपण असं बघतो दैनंदिन जीवनामध्ये माणसं फार वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय क्लिष्ट असे फॉर्म भरतात पासपोर्टसाठी लोक फॉर्म भरतात रेशनचा फॉर्म भरतात अगदी एखादा वेपन पाहिजे तर त्याचा फॉर्म भरतात नंतर महाविद्यालयात शाळांमध्ये ऍडमिशनचे फॉर्म भरतात आणि एवढं असलं तरी सातबारासारखा सोपा फॉर्म सुद्धा असंख्य लोकांना आपण एक काम एक बार फोन येतो हेमंत डुमरे म्हणून फोन घेऊया आणि ह्या महत्वपूर्ण चर्चा आपण सुरू ठेवूया हेमनजी नमस्कार हेमंत डुमरे म्हणून आपल्याला काय प्रश्न विचारतात हेमनजी नमस्कार हा नमस्कार आपला प्रश्न विचारा सर की सात बारा आणि आठ अ असे दोन विभाग आपले असतात बर आणि आठ अ वर जर आपण खाते वाटप केलं तर आठ आपल्या खाते याच्यावरती सात बारावरती वेगवेगळी नावं येतात वेगवेगळी नावं येतात तर ते आपल्याला सेपरेट नावं पाहिजे असतील उदाहरणार्थ माझ्याच बाबतीमध्ये तीन वेगळी पाहिजे असतील तर काय करावं अत्यंत चांगला आणि मूलभूत प्रश्न प्रश्न आपण चर्चा करत होतो सर काय मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त संख्येने शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो आणि आहे त्याच्यामध्ये एकच गोष्ट डोंबरे लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे वडिलांच्या नंतर किंवा आजोबांच्या नंतर वारसाने जेव्हा नावं येतात आणि ती सगळी नावं एकाच सातबारामध्ये दिसतात त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की कर्ज काढताना मला अडचण होते मला प्रत्येक वेळी त्या इतर सहधारकांची सही घ्यावी लागते संमती मिळवावी लागते म्हणून त्याला वेगवेगळे सातबारा करून पाहिजे यामध्ये एकच महत्वाचा नियम लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे आपण अगोदर जर सांगितला एकत्रीकरण कायदा बरोबर आणि तुकडे बंदी कायदा शेतजमिनीचे काही भागामध्ये वीस गुंठ्यापेक्षा कमी कोकणामध्ये दहा गुंठ्यापेक्षा कमी आणि जिरायत भागामध्ये एक एकरपेक्षा कमी असा शेतजमिनीचा तुकडा करता येत नाही आणि त्याला एकत्रीकरण आणि तुकडे बंदी कायद्यानुसार बंदी आहे थोडक्यात आता जर अडीच एकर जमीन असेल आणि तीन मुलं असतील सातबारावर तर याचा अर्थ तो जर एक एक एकराचा तुकडा होऊ शकणार नसेल तरच सेपरेट सातबारा करायला अडचण आहे जर असं परिस्थिती नसेल या मर्यादेपेक्षा जास्त जमिनीचा मोठा तुकडा होऊ शकत असेल तर त्याला पोट हिस्सा मोजणी करून शेत जमिनीच्या आधी भाग मोजून आपल्याला वेगवेगळा सातबारा मिळू शकतो त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तलाठेकडे पोट विभागणीचा अर्ज द्यायला पाहिजे आणि मोजणी फी भरून हा अर्ज नंतर मोजणी खात्याकडे जातो जमिनीचे पुन्हा तीन भाग मोजले जातात आणि हे कसं कशासाठी करायचं हे पण मी मुद्दाम तुम्हाला सांगतो सरकारने जेव्हा जमीन मोजली तुमचा एक गट नंबर आहे उदाहरणार्थ चाळीस नंबरच्या गटामध्ये तुमची तीन नावं आहेत तर चाळीस नंबर गटाच्या ज्या बांध आणि याच्या खुना आहेत आणि नकाशामध्ये दिलेलं त्याचं माप आहे एवढंच मोजणी खात्याकडे असतं तुम्ही त्याच्या पोटामध्ये आतमध्ये जे तीन भाग करणार आहे ते सरकार दरबारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो तो हे रेकॉर्ड मध्ये बदल त्यात होत नाही आणि म्हणून असं करायची गरज आहे बरोबर म्हणजे तशी थोडीशी क्लिष्ट प्रोसेस आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे जे कन्सल्टेशनचा जो ऍट आहे त्याच्या पद्धतीने फार कमी तुकडे होत असतील तर ते करता येत नाही त्याच्या पलीकडे जर असेल तर ते करता येईल परंतु ते मोजणी करून आणि खात्याला पूर्वकल्पना देऊन जे आहे तशा पद्धतीने करता येईल नक्की खूप चांगलं मला वाटतं समाधान झालं असेल सर आपण पुन्हा मूळ प्रश्न ऐकतो की सात बारा आणि आठ याच्यामध्ये म्हणजे नक्की काय असतं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सात आणि बारा असे दोन आकडे आहेत ब्रिटिशांनी सगळं जमिनीचं रेकॉर्ड हे एक ते एकवीस अशा नमुन्यांमध्ये बसवलं आणि तलाठ्याकडे आज जे दप्तर आहे ते एकवीस नमुन्यातलं दप्तर आहे त्यातला सात नंबरचा जो नमुना आहे तो मालकी हक्काबद्दल आहे आणि बारा नंबरचा जो नमुना आहे तो पिकांच्या बद्दल आहे कोणी पीक केलं कुठल्या क्षेत्रामध्ये केलं किती एकरामध्ये केलं त्याच्यामध्ये झाडं आहेत की नाही आहेत अशा प्रकारे वहिवाटी संबंधी आहे तर सात आणि बारा असे दोन नमुने एकत्र जोडून जो एकच उतारा तयार झाला त्याचं नाव आहे सात बारा बर बर आणि त्यानंतर अजून एक आकडा आपण नेहमी चर्चेला होतो तो म्हणजे आठ आट म्हणजे काय एकाच शेतकऱ्याच्या नावावर एका गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गट नंबर मध्ये जमीन असू शकते बरोबर मग अशी सगळी जमीन एकत्रितरित्या कुठल्या कागदामध्ये दिसेल तर ते आठ मध्ये दिसते जा खात्यावर किती जमीन आहे एका खात्यावर किती जमीन आहे याचा फायदा काय आहे उदाहरणार्थ उद्या एखाद्या शेतकऱ्याच्या गारपिटीमुळे नुकसान झालं तर या शेतकऱ्याला मदत द्यावी लागते प्रत्येक गटाला मदत देत नाही बरोबर मग या शेतकऱ्याला एकूण मदत किती देई आहे कुठल्या कुठल्या गटात त्याचं नुकसान झालं हे एकत्रितरित्या करण्यासाठी त्याचबरोबर सिलिंग कायदा एक आपल्याकडे आहे की एका माणसाच्या जावावर नावावर किती जमीन हा सुद्धा महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा पण आहे की एका शेतकऱ्याने जर किती हजारो एकर जमीन घेऊन ठेवली आणि आट सारखा नमुना नसेल तर करणारच नाही आपल्याला त्याच्या नावावर किती जमीन आहे बरोबर म्हणून आट हा जमिनीच्या वसुलीसाठी आहे महसुलाच्या त्याचबरोबर एखाद्या शेतकऱ्याकडनं जिल्हा परिषदेचा सेस किती घ्यायचा जमीन महसूल किती घ्यायचा त्यानंतर त्याच्या नावावर एकूण नुकसान किती झालं आहे हे सगळं समजण्यासाठी खाते उतारा नावाचा जो उतारा आहे त्याचं नाव आहे आटो म्हणजे आटोच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप काही जाणून घेण्यासारखं आहे आपल्याला हिंगोलीवरने एक शेतकरी काही प्रश्न आहे स्त्री विनोद म्हणून विनोद जी नमस्कार हा नमस्कार सर हा आपला प्रश्न विचारा सर माझी माझ्या जमिनीची माझी जी जमीन आहे ती माझ्या पत्नीच्या नावे काही फेरफार करायचं आहे बर त्याबद्दल माहिती होती अच्छा तुम्हाला तुमची जमीन पत्नीच्या नावे द्यायची हा सुद्धा खूप मोठा विषय आहे की समजा जसं आपण प्रॉपर्टीचं हस्तांतर करतो त्या संदर्भात काय टॅक्स वगैरे भरावा लागतो हो, काही फी भरावी लागते की काय तसं जर त्याला पत्नीच्या नावावर करायचं असेल किंवा मुलांच्या नावावर करायचं असेल किंवा भावाच्या नावावर करायचे असेल या संदर्भामध्ये काय प्रावधान आहे यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे जमिनीचं दोन पद्धतीने दुसऱ्या पिढीकडे जायची पद्धत आहे एक आहे जिवंतपणे तिचं वाटप करणं दुसरं आहे मयत झाल्यानंतर ती वारसाने मुलांकडे किंवा दुसऱ्या पिढीकडे जाणे आता पती पत्नी हे नातं असं आहे की त्याच्यामध्ये वाटप होत नाही ते वाटप व्हायचं काही कारण नाही वाटपाची जमीन कधी येते ती मुलांना मुलींना अशी वाटपामध्ये यायला पाहिजे आणि त्यामुळे लोक काय करतायत की आधुनिक कायद्यांना तोंड देताना केवळ एकाच घरात जमीन राहावी पण बायकोच्या नावावर त्याला करायची असं ज्यावेळी असतं त्यावेळी कायदेशीर बक्षीस पत्र करणं किंवा रजिस्टर खरेदी खत करणं असं त्यांनी करायला पाहिजे त्याऐवजी लोक काय करत की अर्ज देऊन मला बायकोच्या नावाने जमीन करायला पाहिजे हे, हे, हे हिंदू कायद्यामध्ये हे बसत नाही कारण नवऱ्याकडून बायकोला जमीन जाण्याचा वारस सोडून दुसरा कुठलाही रस्ता नाही बरोबर तो जिवंतपणे हे वारस व्हायचा प्रश्न पण हा कायद्याचं जर धोरण विचारात घेतलं तर हा प्रश्न लोकांना लगेच सहज त्या समजेल कारण पत्नीला जी जमीन आहे ती तिच्या आईवडिलांकडनं येऊ शकते बरोबर वारस म्हणून तिचा हिस्सा म्हणून तिचा हिस्सा म्हणून ती येऊ शकते पण नवऱ्याकडनं बायकोला जमीन जाणं हे रजिस्टर डॉक्युमेंट करून तुम्हाला केव्हाही करता येऊ शकतो आ, मला वाटतं की श्रीयुत विनोद यांचं समाधान यांनी झालं असेल आपल्या सर सांगलीवर ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणावर सर्जेराव काही प्रश्न विचारू इच्छितात तो आपण प्रश्न घेऊया सरजेरावजी नमस्कार हा नमस्कार हा, आपला प्रश्न विचारा आ, आ, नमस्कार हा आ, नमस्कार आ, बोला बोला माझ्या शेत जमिनीची मी मोजणी करून घेतली हा हा तर त्यातलं बरेच क्षेत्र माझं रस्त्यामध्ये दाखवलंय बर त्याला त्याबद्दल मला काय करता येईल रस्त्याच्या भूसंपादनाचे पैसे तुम्हाला मिळालेत का नाही मिळालेले आणि तो रस्ता कोणत्या यंत्रणेने केलेला आहे तो तिथल्या पंचायत समितीने पंचायत समितीने मग पंचायत समितीला आणि हा रस्ता किती वर्षापूर्वी झाला रस्ता पहिल्यांदा होताच पण आता परत त्याचं डांबरीकरण केलेलं आहे अच्छा म्हणजे रस्त्यासाठी काय होतं ते मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाचं उत्तर एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळामध्ये आणि त्यानंतर सुद्धा आपण रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून जमीन द्यावी अशा प्रकारचं एक सर्वसाधारण धोरण सरकारने ठेवलं होतं सरकारचं म्हणणं असं होतं की रस्ता हा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्याच्या दारापर्यंत आपण नेत आहोत आणि असं करत असताना शेतकऱ्यांनी जमिनीचे पैसे मागू नये असं त्यावेळी धोरण होतं बरोबर आता नंतरच्या काळामध्ये आता जमिनीच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी जमिनीला पैसे द्यायला तयार म्हणजे मागितल्याशिवाय जमीन आता रस्त्याला देत नाही बरोबर परंतु पूर्वीचे जे रस्ते आहेत अस्तित्वात असते त्याच्यामध्ये भूसंपादन न होता देखील लोकांच्या सोयीसाठी रस्ते काढण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्याच रस्त्याचं पुन्हा डांबरीकरण होत असेल तर ता नवीन जागा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही बरोबर आणि अशा प्रकरणामध्ये भूसंपादनाची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही वस्तुस्थिती बरोबर परंतु त्याला मुख्य धोरण हेच आहे की शेतापर्यंत जाणारे रस्ते करत असो तर ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी काढले जातात त्याच्यासाठी लोकांनी भूसंपादनाचे पैसे मागू नयेत असं आपलं अनेक वर्षांचं धोरण आहे बरोबर मात्र मुख्य नॅशनल हायवे आणि राज्य पातळीवर महामार्ग मोठे महामार्ग याला मात्र आपण पैसे दिल्याशिवाय भूसंपादन केल्याशिवाय कधी जमीन संपादन केली जाईल बरोबर यांच्या प्रश्न आपण सर परत येऊया कारण हा अत्यंत मोठा प्रश्न आहे की आता ग्रामीण भागात पानंद रस्ते आहेत किंवा इतर रस्ते आहेत आणि अनेक आने, भावांमध्ये ज्यावेळेस वाटप होतं तर काही शेतात जाण्यासाठी ते रस्ताच नसतो तर त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येतात की माझ्या शेतात जायला रस्ता नाही भाऊ भावाला देत नाही किंवा शेजारी जाऊ जा देत नाही त्या प्रश्नावर आपण येऊया पण माडिक साहेब तुम्हाला काय म्हणायचं की ह्या प्रश्नाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जे आहे जे अज्ञान आणि शेतीविषयी कोणकोणते प्रश्न जे आहेत ते भेडसावत आहेत शेतकऱ्यात नाही हा तर रस्त्याचा मोठा भेडसावणारा प्रश्न आहे कारण या शेतातून त्या शेतात जायला देत नाही तसे प्रत्येक गावात मी बघितलेलं आहे तो आमच्या शेता बांधावरून जातोय तो का जातो मग त्यांनी कंप्लेंट्स केलेल्या आहेत अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आणि रस्ते हे केल्याशिवाय आजकाल अशी परिस्थिती आहे का रस्ते झाल्याशिवाय तुम्हाला कुठली प्रगती होऊ शकत नाही बरोबर प्रगती करायची एखादा पोल्ट्री करतो त्याला जर रस्ता मिळाला नाही तर काहीच फायद्याचं नाही किंवा एखादा बकरी पालन आजकाल जोर धंदे भरपूर यायला लागलेत तर ते जर तुम्हाला रस्ते असतील तर रस्ते करता येणार बरोबर रस्ते करता आता मी पहिलं माझ्या गावात सुद्धा रस्ते होत आहेत पण अडचण अशी आहे ना रस्त्यासाठी डिमार्केशन करून गेले पण लोकांनी काय केलं ते डिमार्केशन काढून टाकलं बरं नाही नाही माझी जमीन मला कशाला पुराला सोडायची नाही सोडायची नाही पत्ते आ, लाल पट्टे लावले होते खुणा करून गेले होते ते सगळे करून गेले पण त्यांना हे समजत नाही का या जरी काढल्या तरी त्यांच्याकडे नोंद आहे ना ती नोंद परत करून तुम्हाला देणारच आणि मी तरी म्हणेन ना रस्ते जे मोठे होत आहेत ना ते शेतकऱ्याच्याच फायद्यासाठी बरोबर बरोबर कारण जो शेतमाल उत्पादन होणार आहे तो बाजारपेठेपर्यंत आणण्यासाठी त्याच्याशिवाय पर्याय नाहीये आपण याच्या संदर्भात चर्चा करूया आपल्याला एक जालन्यावरून श्री संजयरावजी सोळंके हे काही प्रश्न विचारू इच्छितात सरजयरावजी नमस्कार 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 सर हा आपला प्रश्न विचारा सर सर मला सरांशी बोलायचं होतं ऐकते बोला बोला वाटणी पत्र करण्यासाठी कलम पंच्याऐंशी चे आदेश आवश्यक आहेत काय म्हणजे तुमचा अभ्यास दिसतोय हो कदाचित <laughs> तुम्ही त्या प्रक्रियेत दिसत सर कलम पंच्याऐंशी सर हा हा <laughs> ठीक आहे ठीक आहे आपण घेऊया सरांकडून माहिती कलम पंच्याऐंशी जे जमिनीच्या वाटपाबद्दल आहे जमीन महसूल कायद्यामध्ये त्या संदर्भात शासनाने पण एक सर्क्युलर काढला आहे की मुलांमध्ये जर वडिलांकडून वाटप होत असेल आणि हिंदू का वारसा कायद्यानुसार आणि वाटप कायद्यानुसार सुद्धा जिवंतपणे पण पन फक्त अर्जाच्या द्वारे वाटप करायला काहीच हरकत नाही परंतु ह्याला ऍक्च्युअली वाटप आणि विभाजन या दोन शब्दांमध्ये फरक आहे वडिलांच्या नाव जाऊन दोन मुलांची नावं येणं किंवा वडिलांचं नाव असतानाच आणखी दोन मुलांची नावं त्याच्यात ना। येणं याला खरंच हिंदू कायद्यानुसार विभाजन म्हणतात येत नाही जमिनीचं विभाजन म्हणजे काय जमिनीचं विभाजन म्हणजे कुणाला कोणता हिस्सा दिला बर कुठली जमीन कुठल्या चतुर्सीमेची जमीन त्याच्या नावावर केली असं जर करायचं असेल तर मात्र पंचायती सेक्शनच्या आदेशाची गरज आहे कारण त्याच्यामध्ये मोजणे अभिप्रेत आहे बरोबर आणि कुठल्या बाजूची जमीन आहे याची नकाशे तयार होणं अभिप्रेत आहे ही सगळी कार्यपद्धती न पाळता लोक काय करतायत की माझ्यामध्ये माझ्या दोन मोलाची नावं ऍड करा तर त्याला जमिनीचं विभाजन म्हणता येत नाही त्याच्यात फक्त एक होतं की आणखी दोन सहहिदाराची नावं सातबाराला हिस्सेदार होतात एवढंच होतं पण उद्या त्या दोन मुलांमध्ये वडिलांमध्ये वाद झाला कुणाची जमीन कोणती तर हे सातबारावर दिशा लिहिलेली नसती बरोबर त्यामुळे सातबारावर जर दिशाच नसेल तर जमीन कोणाची कोणती हे कोणी सांगू शकत नाही म्हणून याला खऱ्या अर्थाने विभाजन म्हणता येत नाही म्हणून शासनाने असं सर्क्युलर काढलं की जेव्हा एकाच घरामध्ये वडिलांकडनं मोला मुलींना जर जा जमीन जा जात असेल तर ती साध्या अर्जाने गेली तरी जाऊ शकते त्याला काही प्रॉब्लेम नाही बरोबर म्हणजे त्यांचे हिस्सेदार म्हणून किंवा कायदेशीर वारस म्हणून त्याच्यावर प्रॉपर्टी राईट्स म्हणून त्यांची नावं त्या ठिकाणी नोंदली जाऊ शकतात मित्र हो खूप चांगल्या पद्धतीने लोक प्रश्न विचारत आहेत आणि खरोखरच अत्यंत कळीचे हे मुद्दे आहेत शेत जमिनीच्या संदर्भात कारण त्याच्यावर आपलं संपूर्ण शेतकऱ्याकडे जो काय असेट आहे तो शेतीच्या स्वरूपामध्येच आहे या संदर्भामध्ये आपण अशीच माहिती तज्ज्ञांकडून पुढे घेणार आहोत तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एकाल्पशी विश्रांती नमस्कार ब्रेक नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो आजचा आपला चर्चा विषय आहे तो आहे शेतजमीनविषयक कायदे आणि या संदर्भात माहिती देणारे दे तज्ज्ञ श्री शेखरजी गायकवाड व श्रीयोत महाडिकजी आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी अनेक विषयांवर चर्चा केलेली आहेत आता सुद्धा देखील लातूरवरने एक फोन येतो तो आपण फोन घेऊया आणि नंतर आपण चर्चा सुरू करूया श्रीयुत जी मुक्तार आ, नमस्कार नमस्ते सर नमस्ते आपला प्रश्न विचारा माझा खरेदी खत खर बारा एकर साडेबारा एकरचा आहे बरं बर, साडेसात एकरचा फेरफार केलेला आहे हा, सर हां माझी उरउ जमीन जी आहे त्याच्यासाठी मी काय करू नाही पण ते एकाच गटामध्ये होती का वेगवेगळे गट आहेत त्यांनी एखादा गट शिल्लक राहिला त्या नोंदीमध्ये एका गटात होती सर एका गटात होती पण मग असं नॉर्मली व्हायलाच नको आहे म्हणजे एकाच खरेदी खतामध्ये एकच गट असेल नौ। तर असं नोंदच होता कामा नये ती नोंद चुकीची आहे असा त्याचा अर्थ आहे तर खरेदी खत जोडून पुन्हा वरच्या अपीलामध्ये जाऊन दुरुस्त करून घेता येईल म्हणजे त्यांना जे काही सर्कल ऑफिसर आहे किंवा तहसीलदार आहे सर्कल ऑफिसरने ही नोंद मंजूर केली असेल तर त्याच्या विरुद्ध प्रांत ऑफिसरकडे अपील आहे आणि कोणत्या मुद्द्यावर झालं हे लक्षात येत नाही त्यांच्या सांगण्यावरून की असं होत नाही की खरेदी खतामध्ये बारा एकर लिहिलेलं आहे आणि सात मध्येच कुठून आलं फेरफार नोंदी मग सर आपण याच्यावर तो चर्चा करतोच आहे पण मग जो महत्वाचा प्रश्न आहे जो माडिक साहेबांनी पण सांगितलं की आता जमीनचं विभाजन होते एका बाजूला तुकडे बंदी कायदा आहे आपण राज्याचं जर चित्र जर बघितलं तर जवळपास ऐंशी टक्के शेतकरी आता अल्पभूधारक झालेला आहे आणि पुन्हा मग त्याचे पुन्हा ते तुकडे तुकडे पोट हिस्सेवारी होतीये तर त्या ठिकाणी ज्यावेळेस ही शेजारी होते तर त्यावेळेस कसं आहे एक मोठा गट असत त्यावेळेस ते जायला रस्ता वगैरे असतो ज्यावेळेस पोट हिस्से किंवा बाकीचे जमीनचं विभाजन वगैरे होतं याच्यामध्ये तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जायला रस्ता नसतो आणि भावाभावांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये मग जाण्याच्या रस्त्यावर आडवणुकी होतात तर अशा प्रसंगी जे आहे एखाद्याची जर आडवणूक होत असेल त्याच्या शेतावर जायला जर जा रस्ता जर नसेल तर त्या संदर्भामध्ये कायदेशीररित्या त्याला कशा पद्धतीने रस्ता प्राप्त करून घेता येऊ शकतो याच्या बाबतीमध्ये जमीन महसूल कायद्यामध्ये कलम एकशे त्रेचाळीस नावाचं एक कलम टाकण्यात आला आहे आणि ते कलम असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आपली शेतजमीन कसण्यासाठी वाजवी रस्ता असला पाहिजे आणि तसा रस्ता बांधावरून तहसीलदारांनी उपलब्ध करून दिला पाहिजे याच्या मागे भूमिका एक आहे की केवळ आडवणूक केली म्हणून कोणाची शेती पडीक राहू नये प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीत जाण्याचा हक्क असला पाहिजे हे खरं मुख्य तत्व आहे परंतु प्रत्यक्षात काय होतंय शेत जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं माझ्या शेताला दुसऱ्या माणसाने दहा फूट रुंदीचा रस्ता द्यावा आणि जेव्हा स्वतःच्या शेतातून रस्ता द्यायची वेळ येते त्यावेळी वेळी मग त्याला असं वाटतंय माझा एकही गुंठा जमीन रस्त्याला घेऊ नका त्याने दुसऱ्या जमिनीतून कुठून तरी जावं तर हा दृष्टिकोनच बरोबर नाही बरोबर आणि यासाठी पूर्वी जे जमिनीचे मोठे भाग होते त्याचे तुकडे होऊ नये म्हणून तुकडे बंदी कायद आहे परंतु कागदावर आपण तुकडे करत जात चालवले वारसा हक्कामुळे असेल जमिनीच्या खरेदी विक्रीमुळे त्यामुळे तुकडे आपण रोखू शकत नाही आणि जमिनीचे प्रत्यक्षात मात्र फार छोटे छोटे गट झाल्यामुळे सर्वसाधारणपणे जी आकडेवारी मला माहित आहे त्याच्यानुसार साडे टक्के क्षेत्र हे शेताच्या बांधांवर आणि रस्त्यांवर एखाद्या गावामध्ये त्या खाली गेलेला आहे असं आपल्याला सापडतो एवढी जमीन नापिक राहणं हा पण एक मोठा प्रश्न आपल्यापुढे आहे या सगळ्यांचा एकत्रित विचार नहीं। करून एखाद्या गावाचं पूर्ण प्लॅन केलं पाहिजे की गावामध्ये पाच रस्ते असावेत की आठ रस्ते असावेत आणि या पातळीवर अजून महाराष्ट्रातलं एकही गाव गेलेलं नाही सगळ्या गावाने एक विचार केला म्हणजे जसं शहराचं आपण नगर रचना असतो गावातल्या रस्त्यांचं पहिल्यांदा माझं असं मत आहे स्वातंत्र्यानंतर अशी वेळ आली आहे बरोबर की एका तरी गावाने पुढे येऊन मी पूर्ण गावाचं नियोजन करून शेत जमिनीला किती रस्ते असावेत आणि पुढचे पन्नास वर्ष आणखी जमीन संपादन न करता प्रत्येक शेतकऱ्याला जमीन कशी कसता येईल बरोबर याचं धोरण ठरवायला पाहिजे बरोबर बरोबर आपल्याला कल्याणवरनं एक शेतकरी श्री वसंतजी धावडे म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात आपण तो प्रश्न घेऊया वसंत नमस्कार हा नमस्कार हुँ। आपला प्रश्न विचारा मला प्रश्न असा विचार आहे आमची थोडीशी जागा आहे शेती आहे आजोबांच्या नावाची सात बारा उतार आहे बर तर ते आमच्या वडिलांच्या नावावर अजून झालेलं नाही किंवा आम्ही केलेलं नाही बरं ते आम्ही आता नातवंड आम्ही जर आहोत तर आमच्या नावाची कसं काय करता येईल तुमचे वडील हयात आहेत का हां वडील हयात आहेत आणि आजोबा आजोबा नाहीत आजोबा वाढलेत मग आजोबांची वारस नोंद जे नव्वद दिवसात तुम्ही करणं अभिप्रेत होत ते तुम्हाला आजही करता येईल त्याला काही अडचण नाहीये तुम्ही वडील आणि चुलते सगळे किती आहेत आणि तुम्हाला आत्या किती आहेत या सगळ्यांची नावं लिहून प्रत्येकाची हिस्सेवारी तुम्ही वडिलांच्या आणि वडिलांच्या चुलत्यांच्या संख्येनुसार करायला पाहिजे आणि समजा तुमच्यात एकमत होत नसेल तरी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये निदान आम्ही एवढे सगळे लोक वारस आहोत आमची वारस नोंद पहिल्यांदा करावी असा अर्ज तुम्ही ताबडतोब दिला पाहिजे आणि त्याला इतर वारसांची पण संमती घेतली पाहिजे पहिल्या टप्प्यात वारस नोंद झाल्यानंतर मग जमिनीचं वाटप कसं करायचं मग त्याच्यातली बहिणींना किती जमीन द्यायची चुलत्यांना किती द्यायची तुम्हाला किती घ्यायची हा प्रश्न तुम्ही कुटुंबामध्ये एकत्रितरित्या चर्चा करून सोडवू शकता पण अशा पद्धतीने आहेत समजा त्यांच्या आत्या आहेत किंवा त्या आहेत त्यांनी याच्या संदर्भामध्ये सही दिली नाही किंवा काय ऑब्जेक्शन की नाही आम्हाला करायचं किंवा अशा पद्धतीने काय अडथळा आणण्याचा प्रयत्न जर झाला तर आता व्यक्तिशा यांना जर यांच्या नावावर जमीन पाहिजे असेल हिस्सा आणि नंतर त्यांचा हिस्सा असं स्वतंत्ररित्या काय करता येऊ शकता का तर त्यांना पंच्याऐंशी सेक्शन आपण जो मगाशी चर्चा केला तो जमीन महसूल कायद्याच्या नुसार कुठल्याही एका अर्जदाराच्या अर्जावरून सुद्धा जमिनीचं वाटप करता येतं आणि लोकांना असं वाटतं की फक्त सगळ्यांची संमती असली तरच तहसीलदार वाटप करू शकतो असं नाही आहे जमीन महसूल कायद्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय एका किंवा अनेक सहधारकांच्या अर्जावरून जमिनीचं वाटप करता येतं फक्त असं करत असताना काही चुलत्याची नावच गाळायची आम्हाला हे चुलतेच नाही आम्ही त्यांना ओळखत नाही असं न करता वडील आणि त्यांची म्हणजे आजोबा वडील आणि ती सगळी वंशवेल लिहून काढून मग अर्ज दिला पाहिजे आणि सगळ्यांची जी हिस्सेवारी कायद्याने येते ती समजून घेतली पाहिजे ती जर समजून घेतली तर कारण महिलांना सुद्धा हक्क आता दिलेला आहे त्यामुळे तो कायद्याने डावलता येत नाही आणि मग कायद्याने हक्क दिलेला असताना सुद्धा तू हिस्सा का मागते असा जो दृष्टिकोन थोडक्यात कायदा आणि समाज याच्यामध्ये जो गॅप निर्माण झाला त्याचा वापर करायचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळी हा प्रश्न सुटत नाही बरोबर माडिक साहेब आता सरांनी सांगितलेलं आहे की अत्यंत उद्बोधक आहे आपण कोकणातले आहात कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचं वाटप जे आहे हा प्रतिनिधी प्रश्न होता कल्याणवरून आलेला की पंजोबाच्या नावावर आजोबांच्या नावावर जमीन नाही आणि फक्त लोक कसतायत की तुझी जमीन माझी जमीन पण ते प्रॉपर्टी राईट जे आहेत ते नाही विशेषतः ज्या काही आत्या आहेत बहिणी आहेत त्यांना जमिनी देणं त्या संदर्भामध्ये काय फीडबॅक आहे तुम्हाला काय एक गोष्ट अशी घडली होती एकदा मुलींना आता म्हणाले ना, ना। मुलींना सुद्धा आणि महिलांना सुद्धा कायद्यानी देणं तर हे लोक काय करतात गावातली महिला आपली बहीण आहे तिला मधलीच कुठली तरी जमीन देतात बर मधलीच जमीन देतात जेणेकरून तिला ती कसायला होणार नाही आणि मग ती काही वर्षांनी सांगायला अरे मी नाही पडू नये तू करून टाक असं हल्ली सध्या बऱ्याच गावात चाललेला आहे बरं तर हे बरोबर नाही ना तुम्ही संपूर्ण समान द्या ना तिला मुलीचा जरा हक्क आहे समान मग तिला द्यायलाच पाहिजे पण तसं नाही करत ते लोक वेगवेगळे करत आणि त्यांचं म्हणणं आहे का तिची आई ना सासरी जमीन मग तिला कशाला द्यायची हा प्रॅक्टिकल अशा पद्धतीने जो आहे आणि मुलीची अशी परिस्थिती होती का तिला तिथे सुद्धा मिळत नाही आणि इथे सुद्धा मिळत सुद्धा अशा सुद्धा घटना घडलेली बरोबर आपल्याला सांगलीवर शांतीलाल शांतीलालजी एक प्रश्न विचारून तो आपण प्रश्न घेऊया शांतीलालजी नमस्कार नमस्ते मी सांगली सांगलीमधून बोलतोय अच्छा कुपवाडवर बोला बोला ते आमच्या कुपवाडमध्ये सात बारा लाख वर्षांनी नोंद घातलेली आहे आमच्या मामांनी आणि तेवीस वर्षांपूर्वीच खरेदी पत्र आहे ते रजिस्टर्ड आहे असं त्यांचा दावा आहे पण रजिस्टर्ड मध्ये अंगटा रजिस्टरला वगैरे आमच्या सह्या नाहीत पण ते आता तेवीस वर्षांनी नोंद मंजूर केलेली आहे मंडल अधिकाऱ्यांनी आणि मंजूर करून त्यांचं नाव ला ला ना आता लावलेलं आहे मग याबद्दल आम्ही काय कारवाई करायची आम्ही आता राहतो सुद्धा त्या जमिनीवर प्रत्यक्षात काय ते सांगतो आपल्याकडे असा एक समज आहे की बारा वर्ष झाली की कागद जुना होतो अशा गावाकडे बऱ्याच समजुती आहेत रजिस्टर खरेदी खत असेल तर हा दस्तऐवज बारा वर्ष झाल्यामुळे वीस वर्ष झाल्यामुळे तो काही नष्ट होत नाही तो त्याचं किंमत कमी होत नाही काही नाही फक्त एकच मुद्दा आहे की त्यांनी जे सांगितलं की प्रत्यक्षात तो दस्त झाला आहे का नाही ते सब रजिस्टर कार्यालयामध्ये आजही त्याची ते, ते, ते नक्कल घेऊ शकतात बरोबर प्रत्यक्षात त्यांच्या रजिस्टर मधल्या सगळ्या नकला ते घेऊ शकतात बरोबर देखील आणि त्याचा वापर करून ते हे असं सिद्धही करू शकतात ते जर त्यांचं म्हणणं खरं असेल की खरोखर इथे सही करायला ती व्यक्तीच आलेली नव्हती आणि हा दस्तऐवजच खोटा आहे असं पण कदाचित होऊ शकतंय पण हा दस्तऐवज खरा आहे का खोटा आहे हे ठरवायचं महसूल विभाग हे डिपार्टमेंट नाही त्याच्यासाठी त्यांना दिवाणी कोर्टात जायला पाहिजे बरोबर आणि नोंदीचा जेवढा प्रश्न आहे तो त्या बाबतीत मात्र त्यांना अपिलामध्ये जाऊन हे सिद्ध करून दाखवायला पाहिजे की दस्तऐवज खोटा आहे असं सिद्ध झाल्यामुळे आता ही नोंद रद्द करावी बरोबर असं करायला पाहिजे बरोबर पण आता तेवीस वर्षानंतर ते म्हणतात की मंडल अधिकाऱ्यांनी नोंद घेतली म्हणजे त्यावेळेस ती नोंद झाली नाही आता नोंद झाली असं काय म्हणता येईल संदर्भात हां असं होऊ शकतंय असं बऱ्याच वेळा होऊ शकतं अनेक लोक असं म्हणतात की आमचे आजोबा एवढे कडक होते की त्यांनी कागदपत्र काय केले आम्हाला कळवलं नाही आता पेटीमध्ये मला ते कागद सापडले आता ते जर रजिस्टर कागद असतील तर तो माणूस आजही तो त्याचा अधिकार सोडायला तयार होत नाही तो म्हणतो आज मी नोंद करू शकतो का नाही का करायला अडचण काय कुठल्या कायद्यात लिहिलंय की हा कागद तीन महिने आणला पाहिजे तरच नोंद होते असं कुठे कायद्यात नाही बरोबर फक्त त्याला उशीर झाला त्याच्याबद्दल एका वर्षाला काही रुपये एक रुपया दोन रुपया असा दंड करायची तरतूद आहे बरोबर परंतु त्याच्यामुळे कागदाची किंमत कमी हा मुद्दा लक्षात मित्र हो अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि अत्यंत चांगली उद्बोधक चर्चा या ठिकाणी चालू आहे शेतजमिनीचे कायदे त्या संदर्भात आपण अशीच माहिती यापुढे तज्ञांकडून घेणार आहोत तर पूर्वी पुढे जाण्यात घेऊया एक अल्पशी विश्रांती माडिक साहेब आता आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये जे आहे शेतजमीन हा खूप कळीचा विषय आहे जसं आपण रस्त्यांचा विषय चर्चा केलेला आहे हे शेत जमिनीच्या विषय कोणकोणती कागदपत्र बाळगावी शेतकऱ्यांनी आपल्या बाळगा या संदर्भामध्ये सर्वसाधारणपणे काय आहे परिस्थिती ग्रामीण भागामध्ये म्हणजे सात बारा हा आठ सहा अ सुद्धा काढावा म्हणजे तुम्हाला त्याच्यात वारसा आणि कुठल्या कुठल्या आली नावं हे तुम्हाला कळत अच्छा आणि त्याच्यात पुढे जाऊन छप्पन सत्तावन्न काढावे बर आता सरांनी ते एकवीस एकवीसच सांगितले रजिस्टर एक ते एकवीस त्याच्या कागद काढायची असतात आणि ते सेतू मध्ये त्यांनी ती सोय केली बरं आता हे शासन सोय केली परंतु खरोखर शेतकरी याचा फायदा घेतात का किंवा कागदपत्र जवळ बाळगतात काय म्हणता येईल जसं आधार कार्ड जवळ बाळगतो जसं पॅन कार्ड जवळ बाळगतो तसे शेत जमिनीचे जे कागद आहेत ते बाळगतात का जवळ नाही मी कित्येकदा पाहिले शेतकऱ्याने गुंडाळी करून आणलेली बघा आमची जमीन आहे म्हणजे करोडो रुपयाची व्हॅल्यू असलेली तो अशा पद्धतीने तो बाळ सर हा खूप कळीचा आणि महत्वाचा विषय आहे की एक शेतकरी म्हणून आता जो आहे तर त्यांनी कागदपत्र जे आहे कोणकोणत्या स्वरूपाची जवळ बाळगणं गरजेचं आहे आणि किती फ्रिक्वेंटली ते अपडेट केलं पाहिजे चे, किंवा चेक केलं पाहिजे काय सांगता येईल जुन्या पिढीमध्ये एक समज होता की शेत शेतकऱ्याचा जो मुख्य कारभारी माणूस आहे घरातला बरोबर तो, तो शक्यतो सातबारा वगैरे हे कागदपत्र नव्या पिढीच्या हातात पडूच देत नव्हता आता ही मानसिकता बदलायला पाहिजे ज्ञानाच्या आधार निर्माण होणार जे, जे जग आहे ते बघता सगळे बाण शेताचे शेतकऱ्या आपल्या मुलांना दरवर्षी दाखवले पाहिजे की जमीन आपली हा गट नंबर आपला हा गट नंबर अमुक आहे आणि हे सगळे सातबारा आठ मोजणी नकाशी असे मी काही कागदपत्रांची नावं सांगणार आहे की ते सगळे एका फाईल मध्ये शेतकरी लावू शकतो अक्षरशः पाच रुपयामधल्या एखाद्या फाईल मध्ये त्याला ते लावता येईल बरोबर आणि हा लावणं गरजेचं लावणं गरजेचं पण आहे याचं स्कॅनिंग करून नव्या पिढीला समजेल अशा भाषेमध्ये ते कदाचित आता मोबाईलच्या फोटो मध्ये पण तुम्हाला ठेवता येईल आर्ट गॅलरी मध्ये ठेवता येईल ते नव्या पिढीकडे सॉफ्ट कॉपी मध्ये ठेवता येईल त्याचबरोबर मी सगळ्या शेतकऱ्यांना राज्यातले आवाहन करणार आहे की आता तुम्हाला आता ऑनलाईन सातबारा उपलब्ध आहे बरोबर कुठलाही सातबारा आता मुंबईमध्ये कोकणातले फार शेतकरी लोक राहतात तर त्यांना परत गावी जाणं सुद्धा कष्टाचं वाटतं कधी बरोबर त्यांना सातबारा घरात बसून आपला ऑनलाईन बघता येईल तो डाऊनलोड करून घेता येईल आणि त्याचबरोबर मी आणखी एक चांगली गोष्ट शेतकऱ्यांसाठी सांगणार आहे की उदाहरणार्थ सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये आता आम्ही गेल्या एकशे तीस वर्षाच सगळं जमिनीचं रेकॉर्ड हे आम्ही स्कॅन केलं आहे साधारण अडीच कोटी कागदपत्र झाली आहेत ही सगळी कागदपत्र पुढच्या तीन महिन्यामध्ये लोकांना ऑनलाईन उपलब्ध होती बरोबर त्यामुळे अठराशे तीस सालचा सा उतारा पण लोकांना घरात बसून बघता येईल आणि हीच पद्धत महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार सुरुवात मात्र आम्ही केली नेहमीच अशा आहे नवीन उपक्रमामध्ये अग्रेसर राहता आणि आपल्या समाजाला एक दिशा देतात प्रशासना शेतकऱ्यांसाठी मी जी यादी सांगतो त्याच्यामध्ये शेतकरी आपण काम करू एक प्रश्न घेऊया श्री डॉक्टर रामदासजी काटकर म्हणून कांदिवलीवरून एक प्रश्न विचारला तो प्रश्न घेऊया आणि मग ह्या कागदपत्रांची माहिती सांगू डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार मी डॉक्टर नमस्कार मी कांदिवली बोलतो डॉक्टर रामदास काटकर बरोबर बरोबर विचार माझा प्रश्न असा आहे की माझे तीन आजोबा होते हा त्यांची बारा बारा एकर क्षेत्र क्षेत्र होतं सर्वे नंबर मध्ये नंतर गट एकत्रीकरणामध्ये त्यांचं गट नंबर मध्ये त्यांचं आठ बारा आणि सोळा झालं म्हणजे एकाचं चार कमी झालं म्हणजे सर्वे नंबर बारा बारा होते त्यांचं त्यांचा सात बारा पण बारा बाराचा होता बरोबर आणि नंतर गट नंबर मध्ये येता त्याचं एकाचं क्षेत्र चार एकरने जवळपास कमी झालं पण तुम्हाला तो, तो एक, पाहिजे एकत्रीकरण एक उतारा जो आहे त्या नऊ तीन चारचा उतारा असं म्हणतात हा उतारा जर घेतला तुम्ही एकत्रीकरण कायद्याकडून किंवा भूमी अभिलेख खात्याकडून तर एकत्रीकरण कायदा करण्यापूर्वी तुमची जमीन किती होती आणि एकत्रिकरणा नंतर किती जमीन झाली आणि ती कुठल्या गट नंबर मध्ये समाविष्ट झाली हे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येत याच्यामध्ये दोन पर्याय मला सरळ दिसत आहेत क्षेत्र फक्त कमी होत नाही कधी कधी सरस मानाने काळीभोर जमीन असेल तर क्षेत्र कमी दिलं तरी आकार तेवढाच ठेवण्याचा प्रयत्न मोजणी खात्याने केलेला असतो त्यामुळे असं होतं की हलकी जमीन बारा एकर म्हणजेच भारी जमीन एकर बरोबर असं असू शकतं त्यामुळे हा नऊ तीन चारचा उतारा बघितला की तुमच्या लक्षात येईल की क्षेत्र कमी का झालं आहे कशामुळे झाला आहे आणि मग ते समजा समाधान तुम्ही तुमचं त्यामुळे झालं नाही तर मात्र तुम्हाला सेटलमेंट कमिशनरकडे याच्या संदर्भातला अपील करता येतं किंवा उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे देखील ह्या एकत्रीकरण योजना चुकीची झाली अशा पद्धतीचा अपील करता येतं बरोबर कारण हा खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला सर प्रश्नावर होतो त्याशी कागदपत्र काय सांगता येते पहिला महत्वाचा कागद आहे तो म्हणजे जवाद जमीन जेव्हा ब्रिटिशांनी मोजली त्यावेळी जमिनीची मोजमाप दर्शवणारा एक टिपण होत आणि त्याला त्याचबरोबर ते एक फाळणीचा उतारा होता फाळणीचा उतारा म्हणजे काय त्रिकोणाच्या भाषेमध्ये किती त्रिकोण म्हणजे माझी जमीन हे दाखवणारा मूळ नकाशा ब्रिटिशांनी केला होता त्याची प्रत घेतली पाहिजे त्यानंतर जमिनीचा वारसा हक्क जसा जसा निर्माण होत गेला त्या सर्व फेरफार नोंदी गेल्या शंभर वर्षातले सगळे सातबारा उतारे सातबारा उतारा येण्यापूर्वी असलेलं शेतवार पत्रक किंवा कडई पत्रक ते घ्यायला पाहिजे त्याचबरोबर आता महाडिक सरांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे पन्नासच्या आसपास सगळे वतन कायदे आले आणि ह्या कायद्यांमुळे मोठा बदल झाला वतनदारी व्यवस्थेमध्ये बदल झाला वतनदारांकडनं कसणाऱ्या लोकांकडे जमिनी आल्या अठ्ठेचाळीस साली कुळ कायदा आला सत्तावन्न साली, साली आला, वा त्याचा परिणाम झाला एकसष्ट साली सिलिंग कायदा आला या प्रत्येक वेळी जमिनीच्या मालकी हक्कामध्ये किंवा वहिवाटीमध्ये थोडा बदल झाला म्हणून त्याच्या अगोदरचे उतारे काय होते आणि नंतरचे काय उतारे होते हे त्याला दिसलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्याने जमीन महसूल भरलेल्या सर्व पावत्या एका वही मध्ये किंवा रेकॉर्ड मध्ये लावल्या पाहिजेत कारण जमिनीच्या कसण्याबद्दलचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे जमीन महसूल कोणी भरला त्या वर्षीचा हा आहे कुळ कायद्याचे सगळे निकाल हे या वहिवाटीच्या पावत्या आणि खंडाच्या पावत्या आणि त्याचबरोबर जमीन महसूल भरल्याच्या पावत्या याच्या आधारे झाल्या असल्यामुळे माझा असं मत आहे सगळे रेकॉर्ड ठेवायला पाहिजे बरोबर त्याचबरोबर जमिनीबद्दल एखादा पूर्वी झालेला असतो त्या खटल्याचा निकाल काय झाला होता त्यावेळी कोणाच्या बाजूने निर्णय झाला कुठल्या मुद्द्यावर झाला पूर्वी वीस वर्षापूर्वी जमीन मोजली होती तर त्यावेळेचा मोजणी नकाशा काय आहे मग आज कसा बदल होतो त्याच्यामध्ये जर वहिवाटे बदलल्या नसतील बरोबर हे दाखवणारा मोजणीच्या नकाशाची प्रत सुद्धा शेतकऱ्याने त्या फाईलमध्ये लावली पाहिजे बरोबर अशा विविध बाबी आहेत तर शेतकऱ्यांनी खरोखरच खूप अभ्यासपूर्ण सर सांगितलं की खूप म्हणजे गेल्या शंभर वर्षापासून इतिहास आहे तो प्रत्येकाने एक फाईल मेंटेन करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ठेवला पाहिजे या ठिकाणी सर सांगलीवरनं आपल्याला श्री राजेंद्रजी देशमुख म्हणून काही प्रश्न विचारू इच्छितात देशपांडे सॉरी राजेंद्रजी आपला प्रश्न विचारा मी शेखरगावकडनं माझा प्रश्न आहे की अविभाज्य ग्रँड धर्तीवर शर्तीवर याचा हा हे जी हे वाक्य सात बार असतं त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ अविभाज्य ह्या शब्दाचा अर्थच मुळात आहे ह्या जी जमीन तुम्हाला सरकारने दिली आहे तिचे तुकडे करू नका तिचं विभाजन करू नका असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे सर आता नवीन पिढी आहे या ठिकाणी आता सगळं आयटीचा युग आहे मग अशा आपण सांगितलं की संगणीकृत सातबारा झाले मुंबईतला माणूस देखील आता आपल्या जमिनीचे उतारे जे आहे ते काढून घेऊ शकतो तर आपली मालकीची जमीन शोधण्यासाठी आजचा जो काही तरुण आहे तर त्यांनी काय पद्धत अनुसरायला पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने जायला पाहिजे जमीन मालकीचा शोध घेणं हा एक स्वतंत्र अगदी अभ्यासाचा विषय आहे परंतु तरी सुद्धा मी सांगणार आहे की कुठल्याही जमिनीचा शोध घ्यायचा असला तर सध्याच्या पिढीने आजच्या दिवसापासून मागे उलट गंतीने जायला पाहिजे जा। उदाहरणार्थ आज काय परिस्थिती आहे आजचा सात बारा त्याला माहिती असेल तर ठीक आहे मग आजच्या मागचा सात काय होता त्याच्यापूर्वी फेरफार कोणता झाला असं जायला पाहिजे समजा मला सातवारा पण माहीत नाही मला एक शेतकरी भेटला की जो चाळीस साली त्याने गडचिरोलीतलं गाव सोडलं त्याला गाव पण माहीत नाही मी त्याला म्हटलं फक्त तुझ्या ओळखीच्या किंवा घरातल्या ज्येष्ठ मंडळीला विचार की आपलं गाव कोणतं होतं गावाचं नाव समजलं तरी जमिनीचा शोध लावता येतो आणि तो लावायची एक पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की पहिल्यांदा तर तालुक्याच्या तहसील कार्यालयातल्या रेकॉर्ड रूम मध्ये जायला पाहिजे आणि हे रेकॉर्ड रूम तपासण्याचा सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार आहे फार किरकोळ फी अगदी तीस ते चाळीस रुपये एका तासाला देऊन तुम्ही तुमच्या गावचं रेकॉर्ड घेऊन बसू शकता बर, बर आणि मग ते झाल्यावर त्या शेतकऱ्याला ह्या आपोआप शोध लागला कसा लागला तर त्या शेतकऱ्याने त्याला मी सांगितलं होतं की तू त्या गावामध्ये गावाचं दफ्तर घे त्यानंतर तुमच्या भावकीतले लोक कुठल्या भागामध्ये राहतात त्याचा साधारण एकाचा जरी गट नंबर मिळाला उदाहरणार्थ त्याचा एक नातेवाईक त्याचा आडनावाचा सातशे एकोणसाठ नंबर गटाचा मालक असेल तर आपण हे बघायला पाहिजे की सातशे एकोणसाठच्या अगोदरचे शंभर नंतरचे शंभर सात बारा जर मागे बघत गेलो तर आपोआप त्याच्या भावकीतल्या सगळ्या लोकांचा शोध त्याला लावू शकतो बरोबर आणि अशा पद्धतीने जमिनीचा मागोवा घ्यायला पाहिजे अत्यंत चांगल्या रीतीने सांगितलं आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जे काही तीस रुपये चाळीस रुपये घेऊन आपण ते तहसील ऑफिसमधलं ते रेकॉर्ड पाहू शकतो याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये किंवा ग्रा, ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये कितपत जागरूकता आहे नाही काय लोक जातात आणि नंतर सांगतात नाही ते का आम्हाला देत नाहीत हा हे असं सांग पण ते देत का नाही त्याचा विचार करा ना तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत ती त्यांना दाखवा त्यांनी जी सांगतात ती हे कागदपत्र नाही आमच्याकडे हे नाही ते नाही आणि ज्या अर्थी तुम्हाला ते सगळे डिटेल्स देतात मला वाटतं कोकणाच्या दृष्टिकोनातून हा खूप प्रतिनिधी आहे कारण अनेक पिढ्या त्यांच्या मुंबईतच राहतात आणि आता, आता।, आता। जमिनीला भावाला आहे कोणतरी सांगतात आमची पण गावाला जमीन होती सांगतात हे सांगतात तर सर आपण सांगितलेलं गडचिलीचं उदाहरण हे कोकणासाठी सुद्धा खूप लागू आहे कारण खूप वर्षापासून कुटुंब मुंबईत राहतात संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी हा प्रश्न फार रेलेवंट आहे याच्यासाठी आहे की त्यांना फक्त आंदुकशी माहिती असते त्याच्याबद्दल मूलभूत माहिती घेऊन त्याने गेलं पाहिजे त्याच्याऐवजी ते काय करतात डायरेक्ट रेकॉर्ड रूमला जातात आणि मग वाद घालतात की तुम्हाला माझ्या जमिनीचं रेकॉर्डच दाखवायचं नाही मग तिथला रेकॉर्ड किपर म्हणतो माणूस कुठल्या गावचं दप्तर दाखवायचं कुठला गट नंबर मला सांगा तर ते त्याच्यामुळे हा दोन्हीकडनं वादाचा प्रसंग जो निर्माण होतो त्याचं मूळ कारण एवढंच आहे की प्राथमिक माहिती नातेवाईकांकडून बरोबर आणि आपल्या थोड्या करायला पाहिजे आणि माहिती घ्यायला पाहिजे आपल्याला म्हणून काय प्रश्न विचार नमस्कार हा बोला सर हा नमस्कार प्रश्न विचारा नमस्कार प्रश्न हा नमस्कार माझा प्रश्न असाय गावकर साहेब की एकत्र कुटुंब एकत्र खात्यामध्ये दोन कब्जेदार आहेत आणि त्याला तिसऱ्याला जमीन विकता येते का एकाच सातबारावर जर दोन खातेदार असतील आणि त्यातल्या एका माणसाला जमीन विकायची आहे हा बरोबर आहे त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालेला आहे हा ठीक आहे कुठल्याही जमिनीमध्ये एकापेक्षा जास्त जा 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 सहधारक असतात आणि त्याला शासकीय भाषेमध्ये सहधारक असा शब्द आहे तेव्हा एक जमीन अनेक लोकांनी धारण केलेली असते त्यावेळी काय होतं दुसऱ्या सहधारकाची इच्छा असते की यांनी जमीन मला विकावी मात्र विकणाऱ्याची इच्छा नसते की याला जमीन विकायला पाहिजे तो काय बघतो जो जास्त किंमत येईल त्याला मी जमीन विकणार बरोबर शेजाऱ्याला असं वाटत असत की मी किती पण पैसे कमी दिले तरी याने त्याने मलाच जमीन विकली पाहिजे कायदा असा आहे मालमत्ता हस्तांतरण कायदा नावाचा केंद्र शासनाचा कायदा आहे अठराशे ब्याऐंशी चा, चा। त्याच्यामध्ये असं म्हटलंय एकापेक्षा जास्त सहधारक जेव्हा असतात तेव्हा कुठलाही एक सहधारक आपल्या हिश्श्याची जमीन दुसऱ्या कुठल्याही तिराईत व्यक्तीला विकू शकतो बरोबर आणि अशा वेळी विकत घेणारा माणूस हा विकत देणाऱ्याची जागा घेतो बरोबर म्हणजे काय ह्या जमिनीचं वाटप एकमेकात होणार नाही बरोबर परंतु आणि बच नाव तिथे ना। त्याचा हिस्सा तेवढा त्या ठिकाणी शाबूत शाबुत्रा ना असं आहे मग त्यामुळे त्याला विकायचा अधिकार आहे बर सर आता याचा पुढचा प्रश्न असा आहे की समजा दोन भाऊ आहेत आणि एकाला जमीन विकायची आहे आणि दुसऱ्यानी वाटपामध्ये त्यांनी कागदपत्र करताना हे टाकलं होतं की पहिल्यांदा जमीन विकताना भावाला विचारलं पाहिजे त्याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे आणि भावाने नाही म्हटलं तरच दुसऱ्याला विकलं असं काही अटी शर्ती घालून जे काही आपसापसातले जे काही नोंदी होतात तर अशा पद्धतीने घालता येते का आणि त्याचा उपप्रश्न म्हणजे ज्यावेळेस जमीन तिसराहित व्यक्ती घेतो आणि त्यावेळेस तो जमिनीचा कब्जा घ्यायला येतो त्यावेळेस तो कब्जा त्याला दिला जात नाही तो तो कब्जा घेण्याच्या दृष्टिकोनातून तो, तो काय काय करू शकतो आजच्या तारखेला काय आहे की सातबाराला हा मालकी हक्काचा पुरावा मानला जात नाही मुख्य फरक तोच आहे शेतकऱ्यांना वाटतं सातबारा म्हणजे मालकी विरुद्ध कायद्याचं मत असं आहे की सातबारा हा कोणाकडनं यावर्षी जमीन महसूल घ्यायचा एवढ्या पुरताच मर्यादित मालकी हक्क हा सातबाराने निर्माण होत नाही तो डॉक्युमेंटने निर्माण होतो तो खरेदी खत वारसा हक्क अशा कुठल्या तरी महत्वाच्या दस्तऐवजांमुळे निर्माण होतो आणि त्यामुळे सातबारा मध्ये मालकी हक्कामध्ये गॅप आहे त्याचा वापर करून लोक असं म्हणतात की मला शेजाऱ्याने जमीन विकली पाहिजे किंवा सहधारकाने विकली पाहिजे सहधारकाला सुद्धा भाऊ बहीण किंवा आपल्या नात्यामध्ये हिंदू कायद्यामध्ये असा आहे की प्राधान्याने जमीन विकत घेण्याचा हक्क असा एक हक्क आहे तो हक्क बजावण्याची पण एक पद्धत ठरलेली आहे की त्यांनी दिवाणी कोर्टात जायचं आणि अर्ज करायचा आणि त्यांनी सांगायचं की माझा भाऊ जमीन विकतोय तो, तो म्हणेल त्या किमतीला मी घ्यायला तयार आहे आणि ते अगोदर जायचं आहे ते अगोदर जाऊन कोर्टात गेल्याशिवाय ते होत नाही लोक काय करतात भावाला जमीन विकून देतात आणि मग खरेदी घेणाऱ्याची अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यातून तीन चार केसेस तयार होतात एक क्रिमिनल केस तयार होते येणारा माणूस ताबा घ्यायचा प्रयत्न करतो देणारा माणूस ताबा द्यायचा प्रयत्न करतो त्याचे भाऊ बंद मात्र ताबा देऊ देत नाही त्यामुळे मारामारी होते मग पोलीस एक एक केस होते मग सिव्हिल कोर्टात एक केस पीक पाणीची एक केस महसूल कोर्टात एक केस आणि मग मध्ये वकील अशा प्रकारची यंत्रणा तयार होऊन जाते बरोबर तुम्ही माणिक साहेब या संदर्भामध्ये तुमचं काय एक अशीच घटना घडली याच्यात तो एकानी जमीन आपल्याला जेवढा हिस्सा होते तेवढी विकून पार झाला बरोबर या त्यांच्या चुलत्यांना कोणालाही माहिती नव्हतं जेव्हा त्यांनी कळलं तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि मग घेणाऱ्याचा प्रॉब्लेम झाला अरे मी तर घेतली याला पैसे दिले मग काय करायचं मग त्यांनी सेटलमेंट केली का दुसऱ्या गटात तुझं नाव आहे ना ते तू काढून टाक बरं तर आम्ही इथे साया करतो मग ते त्यांनी सेटल करून मग केलं म्हणजे ठिकाणी आहे ती सेटलमेंट झाली सर आपण आता बघतो की जी वंश परंपरागत जी प्रॉपर्टी आहे समजा आता मुलं संज्ञान झाली आता काय होतंय की ह्या आजकालच्या जमान्यामध्ये मुलांचं आणि वडिलांचं आई वडिलांचं सुद्धा पटत वडिलांच्या नावावर जमीन असते मुलं मागत असतात परंतु ती वडील त्यांच्या नावावर करू देत नाही आणि त्या ठिकाणी जे आहे तर ते विक्री करतात वडील तर अशी त्यांना विक्री करता येते किंवा मुलं काही हे हरकत घेऊ शकतात का मुळामध्ये आपल्याकडे सर्रास व्यवहार करताना आजकाल अशी पद्धत पाडली आहे लोकांनी की जिवंतपणे वडिलांच्या बरोबर मुलांच्या पण सह्या बिल्डर लोक बऱ्याच वेळा घेतात परत प्रश्न तयार होऊ नये म्हणून घेतात ऍक्च्युअली hmm. कायद्यामध्ये असं कुठेही नाही की जिवंतपणे hmm. वडिलांच्या नावावर जमीन आहे वडील विकत असतील तर मुलांच्या सह्या घ्यायचं काही कारण नाही अच्छा पण ते आजोबांकडनं वडिलांकडे आलेले असतील तरी ती सुद्धा नाही त्याला मुलांची सह्या घ्यायची बरोबर म्हणजे खूप चांगलं सांगितलं तर काय झालं की आज आपला म्हणजे विषय खूप मोठा आहे प्रश्न पण लोकांचे खूप आहेत पण वेळेचा या ठिकाणी आता अभाव असल्यामुळं आपण या ठिकाणी याच्यावरची चर्चा आपण थांबवतोय मित्र दर गुरुवारी आपण कृषी रक्षण कार्यक्रमामध्ये फोन इन लाईव्ह स्वरूपामध्ये अनेक विषयांवर चर्चा करतो पुढच्या गुरुवारी म्हणजे तेवीस मार्च दोन हजार सतरा चर्चेचा विषय आहे कृषी उत्पादन हवामान अंदाजाचे महत्व आणि सहभागी तज्ञ आहेत श्रीमती शुभांगी भुते व डॉक्टर रवी आंधळे मित्र हो आमचा कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुकता असतो प्रतिक्रिया पाठवण्यासाठी आमचा पत्ता असा आहे निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वळी मुंबई चार शून्य 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 तीस आपण ईमेलद्वारे देखील संपर्क साधू शकता ईमेल अड्रेस आमचा स्क्रीन आहे कृषी दर्शन डीके मुंबई अट जीमेल डॉट कॉम व कृषी वार्ताहर डीडीके मुंबई अट जीमेल डॉट जी कॉम आपण कृषी कार्यक्रमाचं फेसबुक युट्यूब या माध्यमातून देखील मागोवा घेऊ शकता व युट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघू शकता आज शेतजमिनीविषयीच्या संदर्भामध्ये अत्यंत मूलभूत अशी माहिती आपण या ठिकाणी दिली त्याबद्दल दूरदर्शन केंद्र मुंबई दूरदर्शन तसेच शेतकऱ्यांच्या वतीने मी गायकवाड सरांचे तसेच माडिक सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद I'm gonna make you